अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना उद्याची सत्ता एक हाती ताब्यात घेणार आणि मुख्यमंत्री म्हणून पदभार घ्यायला उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार असे स्पष्ट सूचना वाच्य। मी कर्ज मुक्त होणारच या शेतकरी मेळाव्याला पाचोरा येथे संबोधित करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले। पाचोरा येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या या शेतकरी मेळाव्याला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आरोप तात्या, आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे या मान्यवरांसह शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाचोरा येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्याचे आयोजक आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या आवाहनाला तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन मेळावा यशस्वी केल्याने शिवसेनेलाही तत्वतः कर्जमाफी मान्य नसल्याचे दाखवून दिले आहे। दिलीप जैन, जेबीएन महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट, पाचोरा। यांनी या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीची मागणी आदरणीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांकरता केली, मग ते चले जाव असेल, सत्ता सोडा असेल किंवा आत्ताची कर्ज मुक्त होणारच असेल अशा पद्धतीची घोषणा त्या दिवशी केली की या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी कर्जमुक्त होणारच अशा पद्धतीची घोषणा केली आणि या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिक कामाला लागला। आणि त्यानंतर या महाराष्ट्रातला पुणे तांब्यातला शेतकरी की या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आमचा शेतकरी राजा रस्त्यावर उतरला आणि त्याने उपोषणाचा इशारा या राज्यातल्या राज्यकर्त्यांना दिला, त्या सगळ्यांची हात पाहून आदरणीय उद्धवजींनी आदेश दिला की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या सोबत आमच्यावाली शिवसेना आहे आणि तमाम शिवसैनिक प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने कालच्या दिवशी महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली। मी निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसह आदरणीय उद्धवजींचे आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल। आदरणीय उद्धवजींची जी गर्जना या राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांच्या कानाखाली देण्यासारखी होती आणि त्याच दिवशी त्यांनी आदेशित केलं होतं की हे कर्ज मुक्तीचे फॉर्म भरल्यानंतर 24 जुलैच्या अधिवेशनाच्या आधी त्याच दिवशी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना मी त्या अधिवेशनाच्या ठिकाणी विधान भवनावर मोर्चा आणेल अशा पद्धतीचे आदेश बांधवांनो आदरणीय उद्धवजींनी त्या दिवशी दिले। या सगळ्याचा परिपाक आपल्याला आज पाहायला मिळतोय। 2007 मध्ये आदरणीय उद्धवजींनी या महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या सभा घेतल्या आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सळोकी कळून गेलं आणि या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना कर्ज मुक्ती करण्यासाठी त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना भाग पाडलं आणि तीच परिस्थिती आज होती। मग ते भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही जर का सत्तेवर आलो तर पहिल्यांदा या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना कर्ज मुक्त करू अशा पद्धतीचं वचन बांधवांनो आदरणीय उद्धवजींनी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलं होतं। आम्ही अभिमानाने सांगतो, शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं नसतं। आजही या उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला शिवसैनिकांवरती खटले दाखल झाले। येवल्यातले 40 शेतकरी जेलमध्ये आहेत ना। मुख्यमंत्री आम्हाला सांगतो पत्रकार परिषद घेऊन की आंदोलनामध्ये शेतकरी नव्हते तर समाजकंटक फार मोठ्या प्रमाणामध्ये उतरले होते।
जर ते समाजकंटक आम्ही असू तर आम्हाला आमचा अभिमान वाटतो, आम्ही शेतकऱ्यांसाठी समाजकंटक. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांना समाजकंटक म्हणता, शेतकऱ्यांना चोर म्हणता, शेतकऱ्यांवरती दरोडेखोरीचे गुन्हे दाखल करता. येवल्यामध्ये बटाट्याचा ट्रक शेतकऱ्याने अडवला, येवल्या बटाटे खाली पाडले, रस्त्यावर फेकली, कोणीतरी दोन चार बटाटे मध्ये घरी घेऊन गेले, त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा टाकलाय दोन बटाटे नेल्याबद्दल. आणि या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे मंत्री लूट लूट लुटताय, मग त्यांच्यावर कुठला गुन्हा तुम्ही दाखल करा? त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, तत्वता वगैरे आम्हाला काही मान्य नाही. तत्वता म्हणजे असं आहे की लग्नाची तारीख ठरलेली आहे पण बायकोचा पत्ता नाही, आता बायको शोधा नाही. तारीख ठरवून ठेवली आहे, लग्न करायचं नक्की आहे पोराचं पोरीचं, पण मुलगा आणि मुलीचा शोध चालू आहे, तो जेव्हा मिळेल तेव्हा मी लग्न करू. ही फसवा फसवी जर असेल हे आता आमच्या लक्षात येत असेल, तर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जे आम्ही सगळे बाहेर पडलो शेतकऱ्यांना जागा करण्यासाठी, ते यासाठी की या जुलै महिन्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन आपण उभं करतो. एक लॉंग मार्च, 10 ते 15 लाख शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईवर धडक मारतील, विधानसभेवर धडक मारतील, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मारतील आणि तिथे ऑन द स्पॉट सरसकट कर्जमाफी करून घेतील आणि 7-12 कोरा घालण्याचा निर्णय घेतील. अशा प्रकारचं आंदोलन आपण ठरवलं. आज मुख्यमंत्री आणि सरकार घाबरलं, जो घाईघाईने निर्णय घेतला, आपण जे म्हटलं त्या भूकंपाचे धक्के आपण त्यांना दिले, हे धक्के माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिले. जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर भूकंप होईल मुंबईमध्ये, राजकीय भूकंप होईल. याचा अर्थ आम्ही तुमच्या सरकारचा गळा दाबून तुमचा खून करूया सरकारचा, अशा प्रकारची धमकी आम्ही त्यांना दिली. जे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार नाही, शेतकऱ्याला हमी भाव द्यायला तयार नाही, जे सरकार शिवसेनेच्या विरोधामध्ये काम करताय, तुम्ही आमच्या मदतीनं सरकारमध्ये आहात, तुम्ही आमचा टेकू घेऊन सरकारमध्ये आहात आणि तुमचं पहिलं उद्दिष्ट काय आहे तर शिवसेनेला संपवणं. गेल्या 50 वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला संपवण्याचं स्वप्न पाहिलं त्यांच्या किरडीला खांदा द्यायचं काम आम्ही केलेलं आहे. मुक्ताईनगरचं उदाहरण पहा, काय मोठ्या अभिमानाने सांगत होते ही युती तोडण्याचं सैन्य मला दिलं, शिवसेनेबरोबर जी युती तोडली ना त्यांनी, आणि जाहीर काय केलं आणि अभिमान काय की शिवसेनेबरोबरची युती तोडण्याचं सैन्य मला आहे. आता कुठे आहे ते श्रेय? तुरुंगात जायचं बाकी आहे श्रेय. आम्ही नाही तुमचे लोक घालणार आहे, हे मी यासाठी सांगतोय. जे जे शिवसेनेला आडवे गेले, मग स्वपक्षातले असोच नाही तर बाहेरचे असो, ते खतम झाले. त्यांच्या चिंतीला खांदा देऊन 50 वर्ष शिवसैनिक ताठ माने उभाय राहतोय, राहणार आणि उद्याची सत्ता महाराष्ट्राची ताब्यात घेणार आणि उद्धव ठाकरे होणार. त्यासाठी आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी एकत्र असायला पाहिजे. आपण मोठ्या संख्येने इकडे जमलेला हा शेतकरी शिवसैनिक असं मी मानतो. हे सगळे बसलेले पदाधिकारी आपल्या इथे बसलेले आहेत. या महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन जर यापुढे व्हायचं असेल तर उद्धव ठाकरे साहेबांचं लक्ष उत्तर महाराष्ट्रावर आहे हे लक्षात घ्या. नाशिक पासून जळगाव, धुळे, नंदुरबार हा जो पट्टा उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण आहे, येथील प्रत्येक विधानसभा आपण जिंकायला पाहिजे
ताकद उभी केली पाहिजे, आणि मग गुलाबराव असतील, किशोरप्पा असतील, इथे बसलेले काही आमचे माजी सहकारी आहे, माजी न राहता आजी झाले पाहिजे, राज्यमंत्री कॅबिनेट झाला पाहिजे आणि आमदार मंत्री झाले पाहिजे, हे सगळं उत्तर महाराष्ट्रासारख्या भागावरती आपण लक्ष केंद्रित करतो. जर एका विदर्भाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचं राज्य येतं, एका पश्चिम महाराष्ट्राच्या जोरावरती राष्ट्रवादीचं राज्य महाराष्ट्रात येऊन गेलं, कधी काळी कोकण आणि मुंबईच्या जोरावरती शिवसेनेचं राज्य आलं होतं, आता उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवरती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हायला पाहिजे, यासाठी हे शिवसंपर्क अभियान आपण राबवतो आहे. ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. जळगाव जिल्ह्याला सातत्यानं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जळगाववरती प्रचंड प्रेम होत, अनेक मुलुक मैदानी तोफायचे बसलेले आहेत, अभ्यासू आमदार बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत. आणि आज संपूर्ण देशाचं लक्ष शिवसेना काय करते ह्याकडे आहे. लक्ष घ्या, या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान कोणाला दसकून असेल तर तो शिवसेनेलाच दसकून. काय चाललंय तुमचं? एका मिनिटात घोषणा करायची होती, आम्ही कर्जमुक्त करू म्हणून शेतकऱ्याला. पैसे नाहीत म्हणता, पैसे कोणाकडे नाहीये? निवडणुका जिंकायला या लोकांनी हेलिकॉप्टरने पैसे आणले देशभरातून. हे पार्लिमेंटला प्रश्न विचारलेला माणूस आहे. हे निवडणुका जिंकले कसे? प्रायव्हेट विमानानं राज्या राज्यातून पैसे घेऊन आले. बरं, पैसा मुंबईचा, बाहेर जातो आणि परत इकडे येतो. आणि आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी करायला पैसे नाही. नरेंद्र मोदी रोज चार जॅकेट बदलतात. तुम्ही बघा त्यांचे दिवसातले चार कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमात जॅकेट आणि कोट वेगळा आहे. त्या जॅकेटचा जरी लिलाव केला रोज, तरी अर्ध्या शेतकऱ्याचं कर्ज मुक्त होईल तालुक्यात. हो सत्य, एक कोट त्यांच्या 10 लाखाला लिलावात जातो. त्यांनी रोज 10 कोट घालावे, रोज 10 कोट घातले की 1 कोटी रोज मिळणार आहेत. रोज जॅकेट बदलतात 4 वेळा 5 वेळा. पण शेतकऱ्याला कर्ज मुक्त करण्याचा म्हणायचा अभ्यास करताय, राज्यावर टाकतायत. ते राज्य श्रीमंत राज्य आहे, लक्षात ठेवा. आमच्या शेतकऱ्याला गरीब करण्याचं काम कोणी केला असेल तर दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. या मुंबईतून 2.25 लाख कोटी रुपये आपण दिल्लीला देतो, 2.25 लाख कोटी कर रूपानं. बिहार काही देत नाही, उत्तर प्रदेश देत नाही, आंध्र देत नाही, तेलंगणा देत नाही. या देशाचं पोट भरण्याचं काम आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपली राजधानी करते. या 2.25 लाख कोटीतल्या आम्हाला 50,000 कोटी द्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी. ही मागणी आम्ही जेव्हा घेऊन गेलो तेव्हा मोदी सरकारनं आम्हाला सांगितलं शक्य नाही, आमचा पैसा आम्हाला देत नाही. त्यांचा बापाचा पैसा नाही, हा मराठी माणसाचा, मराठी शेतकऱ्यांचा पैसा. या मुंबईवरती आजही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कृपेनं मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकतो. या मुंबई सुद्धा शिवसेनेचा पराभव करण्यासाठी या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जंग जंग पछाडले, पण त्यानं होऊ दिला. पण आपण सगळे गुलाबरावांपासून मी सगळ्यांचं नेहमी कौतुक करतो इकडे बसलेल्या, की जळगावर सुद्धा आपण त्याच प्रकारे शिवसेनेचं वर्चस्व आणि ताकद ठेवली. ही ताकद अजून वाढायला पाहिजे. जळगाव असेल, बाजूला धुळे असेल, आपण सगळे शिवसेनेच्या कृपेनं, बाळासाहेबांच्या कृपेनं, जसं आपण मगाशी म्हणता त्यांनी समाधान भरून पावलेले माणसं आहोत. आता आम्हाला काही विवादं वागे नाही. खरोखर सांगतो, तुम्ही असाल आम्ही असू, आमच्या मागेही 4 अक्षरं नसते शिवसेनेची तर आम्ही कोण असतो? आम्ही कोणीच नसतो. आम्ही सुद्धा कुठेतरी आम्हालाच करत होतो. आम्ही सुद्धा सामान्यातले सामान्य माणसं. इथे बसलेला प्रत्येकात कार्यकर्ता, पदाधिकारी,
त्याला प्रतिष्ठा आणि ताकद द्यायचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आम्ही तरी कुठं पाहिलं होतं इतक्या वर्षामध्ये. जेव्हा शिवसेनेचं काम आम्ही सुरू केलं, रवींद्र बिर्लेकर सुद्धा बसले मुंबईत, आम्ही काम सुरू केलं तर आम्हाला काय म्हणतात, आम्ही कधी तरी आमदार होऊ, आम्ही कधी खासदार होऊ, आम्ही इतक्या मोठ्या पक्षाचे नेतृत्व करू, आम्ही दिल्लीत जाऊ, आम्ही मोदी समोर असे ताट मानून उभे राहू आणि मग मोदी आम्हाला बघून रस्ता बदलेल, एवढी ताकद जी आम्हाला दिलेली आहे. कारण प्रत्येकाच्या आता मना मनामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत. तर आम्हाला काय मिळवायचं, आता आम्हाला काही मिळवायचं, आम्ही सगळं मिळवून झालेलं आहोत. उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा काय फार मोठी स्वप्न पटत असला फार नाही, पण लढाई आहे ना, लढाई आता चालू ठेवली आहे. नाहीतर इतिहास आम्हाला माफ करणार नाही, पुढली पिढी आम्हाला माफ करणार नाही. जेव्हा हे सगळे समोर बसली आहेत मुलं, मी नेहमी सांगतो दिल्लीच्या घरामध्ये मी आमच्या बाळासाहेबांच्या कृपेने आम्हाला एक मोठा बंगला पार्लमेंट समोर मिळालेला आहे. आता आम्ही कुठे दिल्लीला जात होतो तर घरात आमच्या मुख्य याच्यामध्ये आम्ही फोटो लावलाय, सर्वत्र तो फोटो लावला आहे. बाळासाहेब ठाकरे भाषण करतायत ब्लॅक अँड व्हाईट आणि समोर प्रचंड गर्दी आहे. तर दिल्लीमध्ये आमचे खूप लोक येतात मोठे मोठे आणि म्हणले पुराना फोटो आपने क्यू लगाया, इतका पुराना फोटो आहे. म्हणजे पुराना फोटो नाही, उसमें ताकद क्या है. मग मी माझ्या बाजूला थोडे बिर्लेकर कोण तिथे बसले, समोर आम्ही सगळे बसले आहेत जमिनीवर असा शिवाजी पार्कला आणि बाळासाहेब भाषण करत आहे. म्हटलं हे आम्ही लहान असताना असे समोर बसून बाळासाहेबांची भाषणं ऐकायचं आणि असं करत करत आम्ही आता स्टेजवरती आलेलो आहोत आणि दिल्लीच्या पार्लमेंटपर्यंत आलो आहोत. ही आमची आठवण आम्हाला व्हायला पाहिजे की आम्ही कोण होतो आणि कुठपर्यंत पोचलो, ते स्मरण राहायला पाहिजे आपल्याला की आम्हाला या धुळीतून उचलून बाळासाहेबांनी सर्वोच्च शिखरावर नेलेलं आहे. याचं स्मरण त्याला राहिलं तो पक्ष पुढे येऊन जातो. आम्ही या राज्याचा सहकार मंत्री आणा त्यानं सरकारने जे तत्वत मान्य केलं त्याचं मी तत्वत स्वागत करतो. याच कारण आता अशी कुठे सगळी झाली आहे आणि आपल्याला कल्पना आहे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत नातं जसं पक्क होत नाही तसं कर्तमुक्ती पक्की होणार नाही. आज काल मी सुद्धा साहेब परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, दोन दिवस परभणीला होतो आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 लाख लोकांच्या फॉर्म्स भरण्याचं जे उद्दिष्ट पक्षाने दिलं आहे तर 5ही तालुक्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा कार्यक्रम शिवसैनिकांनी या ठिकाणी आणि शेतकऱ्यांनी सुरू केलाय. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे 11 लाख शेतकऱ्यांचे फॉर्म भरण्याचं उद्दिष्ट शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि शिवसेनेने आम्हाला दिलंय. आदरणीय बिर्लेकर साहेबांनी मागच्या काळामध्ये बैठक घेऊन ज्याप्रमाणे आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे फॉर्म्स वाटप आमची सुरू आहे. 19 तारीख आम्ही शेवटची तारीख दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते फॉर्म जमा करून पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची. पहिल्या वेळेस 1500 रुपये कामचा भाव होता आपल्याला आठवत असेल. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं की आज माझ्या शेतकऱ्याला 1500 रुपये पूर्वीपासून भाव मिळतो कापसाचा, तो वाढवून द्या, तो भाव 2400 रुपये करण्याची ताकद वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस दिली होती. आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये युतीचं सरकार आलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला सीट मिळाला नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला नेतृत्व मिळालं नाही, कृष्णा खोरेचा विषय काबे झाला. त्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुखांनी हा विचार केला नाही की कृष्णा खोरेच्या भागामध्ये राहणारा शेतकरी या शेतकऱ्यानं शेतकऱ्यानं शिवसेनेला मत दिलेला नाहीये, हे शेतकरी शिवसेनेच्या मागे उभे राहिले नाहीये. माझ्या शिवसेना प्रमुखांनी एकच डोक्यात ठेवलं की कृष्णा खोऱ्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याचं जर पाणी आलं नाही तर आमच्या राज्याचा हक्क सुटून
जाईल आणि ते पाणी आम्हाला अडवता येणार नाही। त्या ठिकाणी 6,000 कोटी रुपये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे। आज आपण पाहिलं असेल की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर आत्महत्येचा विषय आला त्या त्या वेळेस शिवसेना ही रस्त्यावर उतरली। आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही सत्तेमध्ये आहेत किंवा नाही त्याचा विचार आयुष्यात केला नाही। हे 10 महिने माझ्या मंत्रीपदाचे जर सोडले तर पूर्ण सिरियल सांगायला तयार आहे। या जिल्हा बँकेने 5 दरोड्याचे गुन्हे टाकले आमच्यावर, तुमच्या बँकेने कपाळ करंट्या बँकेने तुमच्या। आमचं म्हणणं त्यांना कर्ज देण्याबद्दलच नाही आहे, तुम्ही कर्ज जरूरच द्या पण लायकी तपासून द्या। ज्या कैलास महाराजांची सुतगिरणी आपल्याच पक्षाची आहे तिथे यांनी आम्हाला कर्ज दिलं नाही आणि आपल्याच कारखान्याला जर हे कर्ज देत असतील न्यावं तिथेही शेतकरी राहतो, पण तिथं 38,000 क्रेशिंग होत, तिथं जर 51 कोटी आमच्या जिल्ह्याचा डाकू पैसे घेऊन जात असेल आणि शेतकऱ्याचं 9 जुनं होत असेल तर आमचा बोलण्याचा 100% अधिकार आहे। त्याला तिला दोषी आम्ही ठरणार नाही पण शेतकरी म्हणून ही बाजू मांडलीच पाहिजे। आणि आज मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे की सरकार असलं लोक म्हणतात गुलाबराव तुम्ही मंत्री आहे, मी कोण आहे, मंत्रीला काय संबंध आहे। ऑलरेडी मी पहिला पक्का शिवसैनिक आहे, डॉक्टर ऑफ जेल, मंत्रीपद नंतर आहे, पहिला माझा दैवत आहे हिंदू राज सम्राट बाळासाहेब ठाकरे भाजी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी पक्ष प्रमुखांनी आदेश करावा आणि गुलाबरावांनी ऐकावा आणि शिवसैनिकांनी ऐकावा असे आम्ही शिवसैनिक आहोत। खरं आपण कधी विचार केला सत्तेचा, कधी आमदार हो असं कधी पाहिलं होतं, बाप जमान्यात पाहिलं नव्हतं, मंत्री होय कधी पाहिलं नव्हतं। झालोय 10 महिने झाले आपण सांगा कोणताही भूकंप करा, त्या भूकंपात आम्ही ऍटम बॉम्ब घेऊन येऊ फक्त सांगा आपण काय कमी झालंय। आम्हाला सगळं मिळालंय, समाधानी आहे, माणसानं समाधानी राहावं। आणि माझ्या माहितीप्रमाणे इथल्या शेतकऱ्याला हे निश्चितपणानं माहिती आहे, जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याला जेव्हाही अडचण आली आहे शिवसेना रस्त्यावर उभी राहिली। किशोरप्पांनी जे सांगितलं ते सांगताना विस्तृत नाही सांगितलं, आम्ही मोर्चे काढतो साहेब, राष्ट्राला भाव मिळालाच पाहिजे, अर्धे बिन उतारायचे ना। बाजूवाल्याकडून लाईट घेतली, आमचा कार्यकर्ता हा स्वतः करता कधी मोर्चे काढत नाही, जो अडचणीत आहे त्याच्याकरता मोर्चे काढतो। आणि आपण आणत त्याबद्दल आम्ही आपलं स्वागत करतो, मला वाटतं म्हणलं आपलं धुळ्यानंतर कार्यक्रम बंद होतोय पण मानावं लागेल तुम्हाला। तुम्ही आमच्या जळगावमध्ये आला, हे 2 अर्थाचा जळगाव जिल्हा आहे, जळ म्हणजे जळवणारा आणि जल म्हणजे पाणीवाला, त्यामुळे या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आशेला बघतोय। आमचं तत्वता आम्ही सरकारचं स्वागत करतो पण आम्हाला खोलून पत्र दाखवा। आता मी काय माझ्यावर 1 रुपया कर्ज नाही समजून घ्या बहिणा, म्हणजे मी बरंच झाला म्हणजे मलच भेटत नाही, म्हणजे ही जी मानसिकता काही शेतकऱ्यांची मी ऐकली की जो नेहमी पैसे भरतो तो तर डायरेक्ट नाराज आहे, तो म्हणतो की मी पाप केलंय का पैसे भरले तर। काही काही शेतकऱ्यांचं 5 एकरच्या वरती एखादा कोणता शेती आहे, 10-5 गुंठे शेती आहे, मग त्यांनी काय करावं। आणि काही काही हुशार आहे, बायकोचं नाव आलं, टीव्ही कलाकार आहे, रेशन कार्डात नाव अलग अलग पाहिजे। आता बायकोचं नाव नवऱ्याचं नाव अलग अलग कसं रे, यार का वादा 50-50 कसं काय होईल ते। म्हणजे अशा पद्धतीचा जर संभ्रम आज निर्माण झालाय साहेब, आणि 30,000 कोटीचा जो उल्लेख या ठिकाणी केला गेला त्याच्यामध्ये 1,60,000 शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार होतो, त्याच्यामध्ये 30,000 शेतकरी यांचा विषय नेहमी विधानसभेमध्ये मांडला जात होता। मी आज या शेतकऱ्यांच्या साक्षीने आपल्याला सांगतो साहेब, मक्यामधलं आज आम्ही किती फसतोय मक्याच्या बियाण्यात तुम्ही सांगा साहेब, बाहेरच्या जेवढ्या परदेशी कंपन्या आपल्या तात्या बसल्या आहेत, येतच बापाचे बाप आहे बियाण्यामध्ये, त्यांच्या बाबतीत कांदी लागणार नेहमी, पण मक्याचं बाहेरचं येणारं बियाणं 2400 रुपये घेतोय तात्या आम्ही, 2400 रुपये इंडियन थैली 700 रुपये, आणि बाहेरचं मक्याचं बियाणं तुम्ही जे घेता घेताय की नाही 2400 रुपये थैली आहे। 20% यावेळी कापसाची वाढ आहे लागवडीत,
20%. काय भाव बिघडले तपासी ती भेटते का तुमची? कोणतं नाव होतं जादू काय ते? स्वदेशी साहेब, बियाण्यांची जी मागणी आहे शेतकऱ्यांची, त्याप्रमाणे बियाणं मिळत नाही आहे. आम्ही उद्याच्या दिवशी गेल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की आमच्या शेतकऱ्यांना मागच्या काळामध्ये शेततळ्याला साहेब 80,000 रुपये सबसिडी मिळायची, आता ती सबसिडी 50,000 रुपये मिळते. त्याचप्रमाणे गाव जिथं शेततळ आम्ही देऊ अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला अडचण दिली जाते. तिथे काळी शेती आहे, खडकाळ शेती आहे, त्याच्यामधला प्रकार सांगितला जातो, ते प्रकरण रिजेक्ट केले जातात. आमच्या माहितीप्रमाणे आज या उद्देशाप्रमाणे आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही आपल्याला प्रार्थना करणार आहे की आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केलीच पाहिजे. आणि ही कर्जमुक्ती असताना हा भूधारक, अल्प भूधारक, महाभूधारक, मध्यम भूधारक हा कार्यक्रमच नको साहेब, टॉप टू बॉटम. आणि हे करण्याकरता तुम्ही आम्हाला आदेश करा. तुमचा आदेश हा शिरसावंत राहणार आहे आणि आम्ही त्या आदेशाची वाट इथं बघणारे कार्यकर्ता. कार्यकर्ता म्हणजे आम्ही सैनिक आहोत. फायर मीन्स फायर. आपण आम्हाला आदेश करावा आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करावं एवढंच मानणारे आम्ही या ठिकाणी लोक. आमच्या पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला त्याच्यावर वाच्यता करणारे कार्यकर्ते आम्ही मुळीच नाही, करू नाही. हे व्हायचंय ते होईल, गेलाय निर्णय, दिलाय घेतलाय सुरू. परिणामाचा विचार करायचा नाही. शेवटी जे करताय ते आपल्या करता चांगलंच करणार आहे, वाईट कधीच करणार नाही. आणि आपले साहेब म्हणजे पिनिसिलिनचं इंजेक्शन आहे, ते दिल्यानंतर अर्धा तासात रिॲक्शन येते, नाही आली तर पसला समजा, पसलं का टोचता मग, तसं सरकारला टोचलंय तुम्ही. आणि आता ती रिॲक्शन सरकारने देतो, तुम्ही किती कारण पाहिले, कर्जमाफी होणारच नाही, सरकार अडचणीमध्ये येईल. आणि आता डायरेक्ट मान्य, तत्वता मान्य. आता याच्याकरता सगळेजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय, श्रेय घेणाऱ्यांनी घ्यावं. पण हा बांधिलकी असलेला माणूस तुमच्यावर शेतकरी म्हणून कोण राहिलाय, कोणता पक्ष राहिला याला याचं उत्तर गुलाबरावला सांगायची गरज नाहीये. अरे लाईनची डीपी दिली कोण येत, एकाच दिवशी कारणे कोण तोडत, हे सगळं एकाच अभ्यास मग याचा अर्थ आमचं आणि तुमचं फक्त कर्ज माफी पुरता नाता नाहीये. अरे तुमचा नुसता डीओ गेला ना शेतातला, वायरमन फक्त शिवसेनावाल्याला घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. त्यामुळं आमचं नातं कर्जमुक्ती पुरत नाहीये तुमच्याशी. अरे तुम्हाला छोटीशी जरी अडचण आली, शेतकऱ्याला थोडी अडचण आली, नुसती एमएससीबीची ट्रान्सफॉर्मरची अडचण आली, नॅशनल बँकेची अडचण आली, कुठे रस्त्यावर अधिकाऱ्याची अडचण आली, फाटक्या मळक्या डोक्यावर उपरणं असलेल्या शेतकऱ्याच्या माग जर कोणी उभा राहत असेल तर तो फक्त शिवसेनेचा कार्यकर्ता उभा राहतो. त्यामुळे हे आता आताचं आपलं तुमचं आताचं आता नाहीये. हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आपल्यात आणि शेतकऱ्यांमध्ये, तुमच्या आणि आमच्यामध्ये निर्माण करून दिलेलं हे नातं आहे. आणि शेतकरी ज्या वेळेस अडचणीत असतो त्यावेळेस निश्चितपणाने शिवसेना या ठिकाणी मागे असते. आज आदरणीय राऊत साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये आले आहे, मी नेहमी तुमच्याशी बोलत असतो आणि नेहमी बोलत असल्यामुळे आता थोडस मंत्री म्हणून सरकारसारखं बोलावं लागतं. त्यामुळे खातंही तुमचं दिलंय आप्पा, सरकार खातं, बिना सरकार नाही उद्धार, हे खातं तुम्ही आम्हाला दिलंय. आणि या खात्यामध्ये आपण बघतोय की एनडीसीसी, जेडीसीसी सगळ्या बँका, आज 5,500 कोटी रुपये आमचे पडून आहे. 5,500 रुपये कशा करता पडून आहे आपल्याला माहिती आहे की 98% काळ्या नोट्यामध्ये येऊन गेले आहे. या सगळ्या नोट्या जर तुम्ही 55,000 कोटी देशात आहे या जमा करा तुम्ही, एक्सेस होत आहे, माल काय आहे डब्बेने आम्हाला बी करतो येड्या बागल्या माणसं थोडंफार. म्हणून हे जे चाललंय गणित आणि काय तुम्ही एटीएम बीटीएम देतात तुम्ही सिटी सिटी बँक संबंध आहे का एटीएम चे? म्हणजे ते मागे होतं का हैदराबादला मशीन, म्हणजे हैदराबादला मशीन आव्हानाच्या अंदाज जळगावच्या
डोक्याला त्या खंड मांडील मला वारे वा कार्यक्रम हे हळूहळू सवय करा ना तुम्ही डायरेक्ट स्क्रीन टच मोबाईल वर कधी आले का पहिले ते मेसेज यायचं काय म्हणते त्याला ते झालं मग तो मोबाईल आला छोटा हे मोठा बीपी आला मग नंतर छोटा आला मग स्क्रीन टच आला तुम्ही डायरेक्ट धरा मी एटीएम लाव रे आता एखादा माणूस येळा मागला का तर उदा द्या मी माझ्यासारखा 15 वाटून तर पण 5 किसा मान्यता हा व्यवहार होऊ शकतो हा व्यवहार होऊ शकतो ना बापाला सुद्धा मुलगा फसवू शकतो झालं असा म्हणजे हा विनोदाचा भाग घेऊन का एखादा माणूस विश्वास बसतो काढले रे उदा द्या गाळवाय 15,000 मग आमचा इतकी मोबाईल असे किती लोक आहेत म्हणजे ज्याला समज असेल त्याला शिकवा तुम्ही अजून बडे आमच्या लोकांना शिक्षकांना ट्रेनिंग देत देत तुमचे भरपूर कार्यक्रम चालले आहे तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला धरलं घ्या एटीएम कार्ड काढा नोटा मूळ आमच्या माध्यमातून मी आमच्या शेतकरी बांधवांना सांगणार साहेब परिस्थिती आमची अशी आहे की आज एटीएम चालत नाही नॅशनलाइज बँकवाला आम्हाला उभं करायला तयार नाही नॅशनलाइज बँकवाला सांगताय नॅशनलाइज बँक आम्ही डीपीसीच्या मीटिंग मध्येही मांडलं की नॅशनलाइज बँकवाला किती भाटक्या शेतकऱ्याला उभा करतो जेवढे अधिकारी आहे साहेब सगळे यूपी बिहारचे आहे त्यांनी येऊ नये असं म्हणणं नाही माझं पण त्यांना मराठीच कळत नाही क्या बोल रहे यार म्हणजे काय क्या बोल रहे आम्हाला पैसा अरे हे जे कार्यक्रम आहे माझ्या स्वतःच्या गावात यूपीचा आहे तर काही काही अडचण आहे तो माझ्याकडे येऊन जातो कारणाच्या शेजारी बँक आहे क्या बोल रहे यार पैसा मांग रहे यार क्या बोल रहे यार ही जी मानसिकता आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये नॅशनलाइज बँकेची ही फार चुकीची आहे केडीसीसी बँकेचा माणूस हा आपला आहे साहेब तो आमचा आहे आमच्या गावातला लागलेला आहे तो तात्याला ओळखतो बापाला ओळखतो सरपंचाला ओळखतो अण्णाला ओळखतो पोलीस पाटलाला ओळखतो हा कोणाला ओळखत नाही हा काय आमच्या शेतकऱ्याला पैसा देईल आता हे किती म्हणत असले वर्गणा करत असले आमचं नवं जुनं झालेलं नाही आम्ही टेन्शन मध्ये फक्त धरणगाव तालुक्यात टार्गेट केला तुम्ही घेतली का काय टीडीवर करते पण आम्हाला घेतलं का सगळ्यांनी घेतलं काळा मी शिवसेना करते कोणी घेतले अरे आमने तारा दिया तुम्हारे पास ही करार करून दिलाय 1,00,000 रुपयाची शेती 3,00,000 रुपयाचा ही करार दिल करून दिलाय वावर विकायचा असेल शेतकऱ्याला तर पहिलं कर्ज डील करणं पडतं तो रजिस्ट्रार गर्दी करतो अशी करतो रोडला 1.5 करोड रुपये भाव आहे आपला शेतीचा 1.5 करोड रुपये काय तुम्ही किती देता 1,00,000 पडले काय होत असं नाही आज कोणत्याही कोपऱ्यात गेले तर 10,00,000 शिवाय कोणती जमीन नाही आज म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांच्या माग सगळ्या जणांनी उभं राहण्याकरता जे प्रयत्न केले आणि हे आंदोलन सुरू करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे साहेब आंदोलन चालूच आहे आम्ही थांबून एवढ्या करता होतो की तत्वता म्हणजे काय करावं तत्वता आता ते तत्वता तुम्ही जाता मोकळे करून टाका एवढी विनंती करतो माझं भाषण संपवतो